नमस्कार, मी मृदुला. ग्लोबल मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत करते. आणि आजचा दिवस माझ्यासाठी धन्य आहे, तुम्हा लोकांसाठी देखील धन्य आहे. कारण मीनाताई नेरूरकर, प्रसिद्ध स्त्री रोगतज्ञ, अभिनेत्री, नृत्यांगना, दिग्दर्शिका, कुठकुठल्या भूमिका आपण बघायच्या, त्यांचं पहिले स्वागत करूया. मीनाताई, तुमचं खूप खूप स्वागत. धन्यवाद मृदुला, तुझ्या ग्लोबल मराठीवर बोलवल्याबद्दल. नमस्कार तमाम मराठी नाट्यरसिकांना दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हा सर्वांना आपल्या प्रियजनांबरोबर आनंदाची, भरभराटीची, सुखाची आणि अगदी मनासारखी जाओ. खर तर हे माझं भाग्य आहे, म्हणजे मला तर असं वाटतं की प्रत्यक्ष तुमच्या जवळ यावं आणि तुमच्या पायांना स्पर्श करावा. पण ज्या तऱ्हेनं तुम्ही आव्हान पेललं आहे, म्हणजे मराठी संस्कृती म्हणा, भारतीय संस्कृती, तेही विदेशात, अमेरिकेमध्ये आणि इतरही देशामध्ये तुम्ही वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करताय, हे खरं तर खूप मोठं आव्हान आहे. आणि ते एक झपाटले पण आहे, आणि आता हे झपाटले पण तुमच्या आयुष्याचा भाग झालाय. तर या ज्या सगळ्या तीनही भूमिका ज्या आहेत, त्यातली सगळ्यात महत्वाची भूमिका ज्याला तुम्ही तुमच्या आयुष्यात खूप काही वेळ दिला, ती कुठली आहे? आता ह्या दिस स्टेज ऑफ माय लाईफ मी दोन्ही याला 50-50 इक्वल टाइम देते, म्हणजे परफॉर्मिंग आर्टिस्टला एज वेल एज गृहिणीला. आणि गृहिणीमध्ये मैत्रिणी भित्रिणी आपलं सगळं ते येतच. पण जेव्हा मी स्त्रीरोग तज्ज्ञ होते, गायनेकॉलॉजिस्ट होते, तेव्हा माझं आयुष्य असं डिव्हाइड व्हायचं की आठवड्याचे 5 दिवस मी स्त्री रोग तज्ञ आणि गृहिणी असायचे, आणि वीकेंडचे 2 दिवस मी परफॉर्मिंग आर्टिस्ट आणि गृहिणी असायचे. कारण तेव्हा मुलं लहान होती, त्यामुळे मुलांचं तर 24/7 आपल्याला काम करायलाच लागतं. पण आणि स्त्री रोग तज्ञ असल्यामुळे विशेषतः अमेरिकेमध्ये तो इतका डिमांडिंग जॉब आहे, त्यामुळे 5 दिवस अगदी तिथून काहीही दुसऱ्याला वेळ नसायचा. मग उरलेले 2 दिवस मात्र मी पूर्ण त्याच्या त्याला वाहून घ्यायचं. पण हे झपाटले पण म्हणतेस ना, ते खरं लहानपणापासूनच आहे. म्हणजे तो खरंच, म्हणजे मला जगायचं एक अत्यंत महत्वाचं साधन आहे ते. काहीही ह्या आर्टच्या फील्डमध्ये काहीतरी करत राहणं, याच्याशिवाय मी जर हे थांबवलं तर माझं जगणंही थांबेल. कारण इतकं ते मला महत्वाचं वाटतं माझ्या आयुष्याला. काहीतरी लेखन करत राहणं, काहीतरी नाच बसवत राहणं, नाटक करत राहणं. मग तुला माहितीये 2 वर्षापूर्वी मी सिनेमा केला, तो आता दुसऱ्या सिनेमाची तयारी चालू आहे. म्हणजे काही ना काहीतरी ह्याच्यात सतत बिझी राहणं हे अतिशय मला माझ्या जगण्याला अगदी महत्वाचं माझं कारण आहे. अगदी, म्हणजे रंगभूमी हा तुमचा प्राण आहे असं म्हणायला काही सगळं. आता मला विचारायचंय की ज्या तऱ्हेनं, म्हणजे स्त्री रोग तज्ञ तुम्ही जसं म्हणताय की ही भूमिका माझी होती, पण आता तुम्हाला पूर्ण वेळ एक कलाकार म्हणून वाहून घ्यायची खूप इच्छा आहे, पण कुठेतरी हे बाळकडू हे लहानपणीच आहे का? म्हणजे तो शिवाजी पार्क, ते बालमोहन, तुम्हाला आजही आठवत काय? हो, मला म्हणजे अगदी, कारण बालमोहनची आणि विशेषतः दादा रेग्यांची, आमचे बालमोहनचे त्यावेळेचे प्रिन्सिपल संचालक, त्यांची फार महत्वाची भूमिका आहे ह्या सगळ्या कलागुणांना जोपासण्यामध्ये. कारण पहिला भाग ह्याच्यात माझ्या आईचा, माझ्या आईला ह्या सगळ्याची भयंकर आवड, आणि तिने मला नाचाला आणि गाण्याला पण तिने तेव्हा मला सगळ्या क्लासेसना घातलं. शेवटी तर माझ्या घरी म्हणजे नृत्य शिक्षक यायचे, ते आठवड्यातनं 3 मला कथक, भरतनाट्यम, मणिपुरी शिकवायचे. तिने मला गाणं शिकवायचा देखील प्रयत्न केला, पण माझ्या आता मला वाईट वाटतं असं वाटतं, तेव्हा मी शिकायला पाहिजे होतं. पण तेव्हा माझ्या तोंडून शब्द म्हणजे आज उमटायचा नाही. आणि मग ते वसंतराव राजोपाध्ये म्हणून प्रख्यात होते, ते माझ्या मम्मीच्या नात्यातले होते, त्यांनी मला शिकवायचा प्रयत्न केला. पण शेवटी ते म्हणाले की वसुंधरा मीनालच्या काही म्हणजे इच्छा दिसत नाहीये, तेव्हा नको आता तिला तिच्या मनाविरुद्ध गाण्याला घालू. त्यामुळे मग मी पूर्ण वेळ नृत्यामध्ये घातला. म्हणजे मी म्हंटल तसं आठवड्यातले 3 दिवस कथक, भरतनाट्यम, मणिपुरी शिकायचं आणि घरीच यायचे. म्हणजे मला कुठे क्लासला जा वगैरे असं पण बंधन नव्हतं, आणि सगळं माझ्या आईच्या देखरेखीखाली व्हायचं, हिनी केलं की नाही. म्हणजे जेवढी ती माझ्या अभ्यासामध्ये ती आग्रही होती, तसंच नृत्यामध्ये देखील आग्रही होती. आणि नंतर मी बालमोहन शाळेत गेले, तिथे दादा रेग्यांनी इतकं प्रोत्साहन दिलं की आमचा वंजारी नाच म्हणून होता तो, त्यांनी माहितीये ना त्याला बालमोहन शाळेतले सारखे परदेशातले पाहुणे यायचे शाळा. अच्छा, हो हो, बालमोहन शाळेला भेट द्यायला.
त्यांच्या समोर आमचा नाच सादर व्हायचा, म्हणजे अगदी भर वर्गात आम्हाला बोलवलं जायचं, आमचे सगळे कपडे तिथेच असायचे, सादर व्हायचा. आणि त्यापेक्षा जास्ती काय, म्हणजे काय ह्याचा मला उपयोग झाला नंतरच्या आयुष्यात, त्या संध्याकाळी ह्या परदेशी लोकांचे बिर्ला किंवा तेजपाल ऑडिटोरियम मध्ये कार्यक्रम असायचे, ते कार्यक्रम दाखवायला दादा रेगे खास बस करून आम्हाला घेऊन जायचे. त्यामुळे लहानपणापासून उत्तम कार्यक्रम म्हणजे काय, त्याला रंगसंगती, कपड्याचं महत्व, लाईटचं महत्व, संगीताचं महत्व, कोऑर्डिनेशनचं महत्व, हे अगदी लहानपणापासून. आणि परदेशी लोक म्हणजे रशियन, रोमेनियन कितीतरी आले, आणि त्यांचे सगळे असे सूत्रबद्ध त्यांचे नृत्य, बहुतेक लोक नृत्यच करायचे, ते इतकं मनावर ठसलं ना ती सगळी त्याची त्यांची डिसिप्लिन, त्याचा नंतर मला वाटतं उपयोग झाला. त्यामुळे दादा रेगे आणि माझी आई ह्या दोघांनी इतकं प्रोत्साहन दिलं आणि त्यांनी जे काय रोपटं लावलं त्याचं आता हे झालं. हो हो हो, खरंय. म्हणजे ते जे आपण म्हणतोच की बाळकडू कुठेतरी लहानपणी, येस, जे आपले संस्कार असतात त्यातच असतात. तर म्हणजे तुम्ही नृत्य या गोष्टीने सुरुवात केली, पण हा जो रंगभूमीचा स्पर्श, परिस स्पर्श एक म्हणून, तो कधी झाला? तो म्हणजे लहानपणी ते शाळेत काम केलं होतं, ते चल रे भोपळ्या टुणूक टुणूक वगैरे अशी नाटकं केली होती. पण नंतर म्हणजे मेडिकल कॉलेजमध्ये गेल्यावर खरं, मी मराठी नाटक तेव्हा नाटकांमध्ये नाही काम केलं, पण मी गुजराती नाटकांमध्ये केलं. आणि कारण मला उत्तम गुजराती बोलता येतं, वाचता येतं, तर त्यामुळे मी गुजराती नाटकांमध्ये काम केलं. आणि तिकडे कशी गुजराती संस्था, ती कुठची असो, पैसा खूप असतोच. तर आमच्या केएमच्या गुजराती संस्थेकडे पण खूप पैसा असायचा, त्यामुळे ते आम्हाला उत्कृष्ट दिग्दर्शक आणू शकायचे. म्हणजे त्यावेळेचे कांती मडिया किंवा प्रबोध जोशी सारखे उत्कृष्ट दिग्दर्शक ते आमच्या कॉलेज लेव्हल त्यांनी नाटकांना आणलं. आणि त्यामुळे ती नाटकं त्यांनी इतकी सुंदर बसवून घेतली, एकांकिका असो किंवा पूर्ण अंकी नाटक असो, त्या सगळ्या नाटकांमध्ये मला बक्षिसं मिळाली अभिनयाची. आणि तेव्हापासून म्हणतात तसं चेहऱ्याला एकदा रंग लागला की उतरत. त्यामुळे तेव्हा म्हणजे तेव्हा नाच पण चालू होता माझा, तिकडे डान्सेस पण माझे चालू होते, पण तेव्हा पहिल्यांदा रंग नाटकात म्हणजे असं काम करणं लहानपणचं सोडल्यास पहिलं मेडिकल कॉलेजमध्ये, जी एस मेडिकल कॉलेजमध्ये होते, आणि त्यांच्या गुजराती रंगभूमी म्हणजे गुजराती नाट्य संस्थेमधनं मी तीन नाटकं केली. वा. आणि मग तुमचा हा मुंबई ते अमेरिका हा प्रवास जाणून घ्यायची इच्छा, तो कसा झाला? अमेरिका काय झालं माहितीये ना, माझे आम्ही दोघंही गायनेकॉलॉजिस्ट, मी आणि माझा नवरा. अच्छा. तर माझे वडील FRCS होते, तर माझी मम्मी म्हणाली की तेव्हा आम्ही म्हणजे तुझ्या वडिलांना FRCS इंग्लंडला गेले वगैरे, आता आणि तेव्हा त्यांच्याकडे काही आई वडिलांकडे जास्त पैसे नव्हते, तरी त्यांनी स्कॉलरशिप वगैरे करून इंग्लंडला गेले, तर आता आम्ही तुम्हाला पाठबळ आहोत, तर ते तुम्ही करून घ्या. अमेरिके तेव्हा अमेरिकेचं एवढं माझ्या आई वडिलांना फॅड नव्हतं, पण तेव्हा तुम्ही इंग्लंडला जाऊन MRCOG करा, म्हणजे माझा गायनेकॉलॉजी असल्यामुळे. म्हणून आम्ही पहिल्यांदा अमेरिकेला गेलो, अरे इंग्लंडला गेलो. इंग्लंडमध्ये दोन अगदी मी तर एकच वर्ष राहिले, पण तिकडे राहत असताना आम्ही ECFMG परीक्षा दिली, त्याची पण एक गोष्ट आहे. माझी गुजराती मैत्रीण तिकडे आली अमेरिकेला जायची परीक्षा ECFMG द्यायला, कारण तिला अमेरिकेला जायचंच होत. ओके. आणि दुर्दैवानी ती नापास झाली आणि आम्ही दोघं पास झालो. तर आता आम्ही दोघं अमेरिकेची परीक्षा इतक्या सहजासहजी पास झालो म्हटल्यावर, मग तिकडे आमचे तेव्हाचे मित्र होते त्यांनी अगदी आमच्या मागे धरणं धरलं की अरे ही इतकी कठीण असते परीक्षा, तुम्ही दोघं पास झाले तुम्हाला जायलाच पाहिजे. मग आम्ही म्हटलं चला एक वर्ष फिरायला म्हणून जाऊया, पण अमेरिका ही अलिबाबाची गुहा असते, एकदा आत गेला की माणूस परत बाहेर येत नाही. त्यामुळे एकदा आम्ही तिकडे अक्षरशः 2 वर्षासाठी 1 वर्षासाठी जायचं म्हणून तिकडे गेलो आणि अडकलो ते अडकलोच. पण मला तर वाटतं आजही तुमचं सगळं मन त्या शिवाजी पार्कात असणारच आहे. अगदी अगदी. त्यामुळे खूपदा जाणं होतं आणि खूपदा राहणं होतं. अगदी हो. तर हा अमेरिकेतला तुमचा प्रवास जो आहे तो खूपच म्हणजे मी तुम्हाला म्हणते की अनेक घटनाक्रमांनी भरलेला आहे, आणि तिथे येऊन सुद्धा तुमचं जे महत्वाचं अंग होतं रंगभूमीचं ते तुम्ही सोडलं नाही, नृत्याचं अंग सोडलं नाही. कशी एकूण सुरुवात केली मग अमेरिकेत या गोष्टीकडे?
अमेरिकेत आल्यानंतर पहिलं ज्या मैत्रिणी भेटल्या त्या त्यांच्या बरोबर डान्स करायला सुरुवात केली. मग ती डान्स कॉम्पिटिशन एंटर केलं आणि तिकडे आमची बक्षिसं मिळायला सुरुवात केली. नंतर एक स्थानिक ग्रुप होता त्यांच्यातर्फे नाटकं करायला सुरुवात केली. तेव्हा मी इच्छा माझी पुरी आणि मी डान्सर असल्यामुळे साधारण नृत्यप्रधान भूमिका आल्या माझ्या ह्याला की वाऱ्यावरची वरात केलं. त्याच्यामध्ये रविवारची सकाळ जी होती त्याच्यासाठी खास लावणी लिहिली. ती रामभाऊ फाटक म्हणून आहेत त्यांनी ती लावणी संगीतबद्ध केली. नंतर इच्छा माझी पुरी करा केलं. त्याच्यानंतर सख्खे शेजारी केलं त्याच्यात तो एक ड्रीम सिक्वेन्सचा जो डान्स आहे तो. सो नृत्य प्रधान भूमिका पहिल्यांदा केल्या इथे. आणखी मग त्याच्यानंतर BMM झालं त्याच्यात सगळा नृत्य विभाग सांभाळला मी. आणि असं करता करता ऍट वन पॉइंट मला असं वाटलं आता स्वतःचं करणं जरूर आहे. तर म्हणून मग मी 1990 साली स्वतःची संस्था सुरू केली कलाभवन. आणि मग त्याच्यातर्फे पहिलं आमचं नाटक झालं माझे बाहेर पंढरी. आणि त्यावेळेला काय मी कोणाकडनं तरी संहिता लिहून घ्यायचे कारण डोक्यात माहिती असायचं काय कसं प्रेझेंट करायला पाहिजे. मी नुसतं नाच करण्यापेक्षा काहीतरी एक नृत्यामध्ये गुंफलं एका शो मध्ये गुंफलं तर ते जास्ती इफेक्टिव्ह होतं. तर म्हणून मी कोणाकडनं तरी ते माझे बाहेर पंढरी म्हणजे सगळं अभंग होतेस ते नृत्य होतीस. पण मग संत जीवनावरच ते प्रत्येक ज्ञानेश्वर तुकाराम नामदेव यांच्या आयुष्यातले एक एक अगदी इंटरेस्टिंग किस्से मग ते प्रेझेंट करायचे. आणि मग मध्ये मध्ये अभंग असा आमचा तो पहिला कार्यक्रम झाला आणि तो खूप गाजला. मग ते गुजराती एक तिथे आमच्या इथे. आणि हे सगळे मी कार्यक्रम ना महाराष्ट्र फाउंडेशन ही चॅरिटी ऑर्गनायझेशन आहे जी महाराष्ट्राला खूप मदत करते त्यांच्यासाठीच करत होते. तर पहिला माझे मारे पंढरी त्यांच्यासाठी केला. तर तो इतका गाजला आमच्या भागात की तो कार्यक्रम बघायला एक शेअर अँड केअर गुजराती संस्था आहे ते आले आणि ते म्हणाले आम्हाला हाच कार्यक्रम तू गुजराती किंवा हिंदीत करून दे. तर आपण अभंग ट्रान्सलेट करू शकत नाही ना. ते आपण ते किस्से ट्रान्सलेट करू शकतो स्क्रिप्ट ट्रान्सलेट करू शकतो पण अभंग कसे करणार. तर मी म्हटलं मी त्याच्यासाठी तुम्हाला एक वेगळा कार्यक्रम लिहून देते. तेव्हा इंदिरा गांधीची हत्या झाली होती तर त्यावेळेला मी म्हटलं आपण एक शांतीदूत असं. आणि तेव्हा मग आपण इकडे नुसतं असं आपण ऐकायचो ना तिकडे जाळपोळी सुरू आहे शिखांच्या विरुद्ध असं सुरू आहे. तर मग तेव्हा मी शांतीदूत नावाचा कार्यक्रम लिहिला की भारतामध्ये शांतीसाठी काय काय प्रयत्न झालेले आहेत. म्हणजे डॉक्टर चौहान होते त्यांच्याकडनं लिहून घेतला की समुद्र मंथनापासून अगदी गांधीजींपर्यंत. मग समुद्र मंथन कृष्णाने कसं सांगितलं महाभारत म्हणजे अर्जुनाला की अरे ही युद्धाची जरूर आहे तरच शांती तुला मिळणार आहे. मग किंवा गौतम बुद्ध महावीर कबीर नानक मीरा आणखी शेवटी गांधीजी असा तो आमचा प्रवास. आणि त्याच्यानंतर मग हे झाल्यावर इकडे लोकांना वाटायला लागलं बापरे ही फारच देवादिकांचं करते पहिलं संत मग हे सगळे एवढे कृष्ण आणि वगैरे. मग मला सगळीकडनं आमंत्रण यायला लागली अगं तू सत्यनारायणावर कार्यक्रम कर अगं गणपती कार्यक्रम कर. मग म्हटलं फारच आता म्हणजे काय मग आपल्याला इंटरेस्ट वाटत नाही ना कारण आपण हौसेसाठी करतो त्याच मोल्ड मध्ये काय अडकून राहायचं. आणि नेमकेच आणि ते त्यावेळेला वसंत बापट अमेरिकेच्या दौऱ्यावर आले होते कविता वाचनाच्या. तर माझ्याकडे आम्ही सगळ्यांचे कार्यक्रम करायचो घरी तर ते माझ्याकडे कविता वाचनाचा कार्यक्रम ठरला. आणि त्याच वेळेला महाराष्ट्र फाउंडेशन कडनं मला विचारणा झाली की तू परत ह्या वर्षीचा कार्यक्रम कर तो निधी संचयासाठीचा. तर मग मी म्हटलं वसंत बापटांचं मला माहिती होतं ते लावणीमध्ये खूप माहिर आहेत आणि मी विच्छामध्ये लावणीच केली होती त्याच्या आधी वाऱ्यावरची वरात मध्ये लावणीच केली होती. त्यामुळे लावणी मधला तो ठसका वगैरे मला खूप आणि कथक बेस लावणी त्यामुळे ते मला खूप असं त्याचं अट्रॅक्शन होतं. आणि वसंत बापट अनायसे माझ्या घरी आलेले आहेत. मग मी त्यांना सांगितलं तुम्ही एक आम्हाला लावणीचं काय ते लिहून द्या. तर ते म्हणाले मी तुला चक्क तमाशाच लिहून देतो एक वग लिहून देतो. आम्हाला त्यांनी वग लिहून दिला. त्यामुळे असं एकामागोमाग एकामागोमाग एक असं सुरू झालं. आणि मग सुंदरा आम्ही शिकागोला केलं शिकागोच्या 25व्या अॅनिव्हर्सरीला तिथे माधव करीनी बघितलं आणि मग आम्हाला भारतात आणि मग ते एकदमच मोठं होऊन गेलं. आमच्या स्वप्नातही काही नव्हतं. हो म्हणजे ती मनातच भरली सगळ्यांच्या सुंदर असं म्हणायला काही शरत नाही. आणि लावेल तो प्रयोग हाऊसफुल लागला तो प्रयोग हाऊसफुल. त्यामुळे दीनानाथचा प्रयोग पहिला तुमचा होता ना त्याचा सुंदराचा. हा दीनानाथचा प्रयोग काही आठवण जागतिक मराठी परिषदेसाठी केला. म्हणजे माधव गडकरी जागतिक मराठी परिषदेचे
म्हणजे कार्यकारी मंडळावर होते, त्यामुळे पहिला आम्हाला बोलवायचं वगैरे, कुठची तरी संस्था त्यांना हाताशी पाहिजे होती. लोकसत्ताचे संपादक होते पण अशी संस्था पाहिजे होती. मग त्यांनी जागतिक मराठी परिषदेतर्फे केला, कारण मुख्य त्यावेळेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी ते पण जागतिक मराठी परिषदेशी संलग्न होते, त्यामुळे तो त्या प्लॅटफॉर्मवर केला. मग दिनानाथला आमचा पहिला प्रयोग झाला आणि तुडुंब गर्दी, आणि आम्ही एवढे नर्वस झालो तेव्हा, कारण कधी आपण भारतात आलोय आणि एवढी मोठी गर्दी आणि दर्दी लोकांची गर्दी, काही आमच्या स्वप्नातही काही नाही. आम्ही आपल्या अमेच्युअर लोक आपल्याच मंडळासमोर, शेजारच्या चार पाच मंडळ जसं आपण अमेरिकेत करतो तशी सवय झालेली. इथे अगदी बाहेर सनई चौघडे रांगोळ्या एवढं, त्यामुळे खूप तेव्हा टेन्शन आमच्यावर होतं. आणि तिथे म्हणजे मग सगळंच नवीन होतं ना, साड्या नेसवायला वगैरे त्या बाई होत्या, आणि त्यांना एकदम शेवटचा आमचा नाच होता तो चौघे एकत एकदम स्टेजवर यायच्या, आणि तेव्हा शिवलेल्या साड्या आम्ही नाही नेसायचो, साड्या म्हणजे नऊवारी साड्या नेसवून घ्यायचो. तर त्या एक त्या बाई होत्या शकुंतला ताई म्हणून, त्यांच्यावर एकदम शेवटी एवढं टेन्शन आलं सगळं. आणि शेवटच्या लावणीचं म्हणजे आमच्या फिनालेची जी लावणी होती भैरवी, त्याचा पहिल्यांदा आधी तराणा होता, ते बोल सुरू झाले आणि तरी मुली आल्या नाही, तेव्हा मी तिला सांगितलं पिना बिना जाऊ दे, जशी असेल तशा या. आणि अक्षरशः ती शेवटची आलीये असं तिचा कासोटासा फडफडत वगैरे वगैरे, पण म्हणजे तेव्हा पहिल्यांदाच त्यांनी असा कार्यक्रम लोकांनी बघितला होता, त्यांच्या नजरेत काही इथला हे पाय उघडाय, इथला पदर असा नीट पिनअप झालेला नाही हे काही लक्षात आलं नाही. पण पहिलाच प्रयोग अगदी म्हणजे इतका दणकून झाला की मग त्याच्यानंतर आठ प्रयोग झाले, आणि मग नववा प्रयोग लोकाग्रहास्तव म्हणून लावला आम्ही रंगशारदेला वांद्र्याच्या. आणि तेव्हा मोहन वाघांनी बघितला आणि मग त्यांनी आम्हाला ऑफरच दिली, मला व्यावसायिक रंगभूमीवर हे करायचंय. आणि मग तेव्हा म्हणजे मग ते दुसऱ्याच अजूनच वेगळ्या लेव्हलला गेलं. आय नो, म्हणजे हे पण लोकाश्रय पण मिळाला आणि राजाश्रय पण एक प्रकारे हळूहळू. राजाश्रय म्हणजे मनोहर जोशी तेव्हा मुख्यमंत्री होते, त्यांनी हा प्रयोग बघितला होता. मग त्यांनी तेव्हा मुख्यमंत्री ह्या भूमिकेत आले होते आणि जागतिक मराठी परिषदेच्या भूमिका त्यांचे कार्यकारी मंडळाचे म्हणून आले होते. मग त्यांनी दुसरा प्रयोग एक एनसीपीएला आम्ही लावला होता, टाटा थिएटर जे नरिमन पॉइंटला आहे, तिथे ते सगळ्या त्यांच्या कुटुंबासकट आले होते. आणि मग तिथून आम्हाला वर्षा बंगल्यावर जेवण पण दिलं, तेव्हा तो म्हणजे अगदी खरंच तेव्हा राजाश्रय मिळाला. तेव्हा म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या घरी आम्हाला जेवण रात्रीची पार्टी करणं हा खरंच त्यांच्या लॉनवर, वर्षाच्या लॉनवर आम्ही ते म्हणजे तेवढे लकी होतो आम्ही. ते राजाश्रय लोकाश्रय सगळं अगदी खूपच आम्हाला भरभरून लोकांचं प्रेम मिळालं. ते दिवस काही मंतरलेलेच होते आणि त्यानंतर तुमचे एक से एक प्रोजेक्ट सुरू झाले. ज्या काही कलाकृती तुम्ही तयार केल्या त्यामध्ये एक सामाजिक आशय मला जाणवतो. तर जेव्हा तुम्ही एखादा प्रयोग स्वीकारता किंवा एखादा प्रोजेक्ट हाती घेता तेव्हा कुठकुठल्या निकष लावता? ती प्रोजेक्ट हाती पहिला म्हणजे मला तो विषय आवडायला पाहिजे म्हणजे प्रयोग. आणि दुसरं म्हणजे मी चॅरिटी संस्थेसाठी इथे असते तेव्हा चॅरिटी संस्थेसाठीच करते, त्यामुळे त्याच्यातनं आपल्याला फायदा. इव्हन आम्ही जेव्हा मुंबईचे प्रयोग केले तेव्हा आम्ही एकही पैसा आमच्यासाठी घेतला नाही. मोहन वाघांची चंद्रलेखा किंवा नंतरचं जर सुयोगनी आमचे प्रयोग केले तेव्हा फक्त त्यांनी आमची जाणी, आणि इथे जसं आमच्या प्रवास खर्च आम्हाला मिळतो तेवढाच आम्ही त्यांच्याकडनं घेतला. बाकी जो सगळा फायदा जो झाला एवढ्या हाऊसफुल ह्याचा वगैरे, आणि आम्ही तो सगळा चंद्रलेखा आणि सुयोगने घेतला. कारण आम्ही तेव्हा मुंबईत आमच्याच घरी राहायचो, बाहेर गावी गेलो तर ती त्या नाट्यसंस्था आमचा राहायचा आणि खायचा खर्च करायचा. पण अदरवाईज आम्ही फक्त अमेरिका टू मुंबई जाण्या येण्याचा खर्च घ्यायचो, बाकी काही कसलेच पैसे घेतले नाहीत आम्ही. सो त्यामुळे आम्ही त्या दोन नाट्यसंस्थांना मदतच केली असं म्हणावं लागेल इकडे. आणि इथे तर सगळ्या चॅरिटी चॅरिटी ऑर्गनायझेशन साठीच कार्यक्रम करतो. दुसरं म्हणजे आता मी डान्सर असल्यामुळे एक असतं की कुठेही तो कार्यक्रमात चीप काही होऊ द्यायचं नाही, कुठेही व्हल्गर. म्हणजे लावणी सारखा कार्यक्रम देखील कुठेच आमचा व्हल्गर झाला नाही की ती
ह्या वीणा देव आहेत ना, मृणाल कुलकर्णीच्या आई, आई हा हा सोनी हा दांडेकरांची मुलगी, त्यांनी मला सांगितलं होतं की बरोबर ती एक रेखा असते सेक्शुअलिटी आणि सेन्शुअलिटी, त्यावर जर चाललं तर हे लावणी आम्ही त्या ह्याच्यावर चाललो, म्हणजे कुठे एकही स्टेप कुठे उत्तानपणाकडे झुकली नाही. कधी कधी लावणीमध्ये आता होनाजी बाळाची लावणी जी आम्ही घ्यायचो, त्याच्यामध्ये अक्षरशः असं तिचं स्त्रीचं वर्णन आहे, होनाजी बाळाची जी म्हणजे त्याची प्रेयसी आहे तो तिचं वर्णन आहे, पण जेव्हा असे काही उत्तान वर्णन आली लावणीमध्ये तेव्हा, आणि माझी मुलगीच करायची ती लावणी, तेव्हा मी तिला मागे जायची स्टेप दिली, म्हणजे काही असं सवंग दिसून आहे. आणि मला असं वाटतं सगळ्याच ती प्रोजेक्ट आहेत ना एंटरटेनमेंट पाहिजे, पण कुठेही असं चीप किंवा व्हल्गॅरिटी किंवा त्याच्या ते नको कॅशिंग व्हायला, ते माझ्या अगदी कटाक्ष असतो. आत्ता माझं लेटेस्ट नाटक जे मी केलं, व्हिडिओ प्ले केला, कारण ह्या कोविडच्या ह्याच्यामध्ये आपण काही करू शकत नाही दुसरं, त्यामुळे व्हिडिओ प्ले केला, तर तेव्हाच एक नाटक हो मालक, म्हणजे पाहिलं मी, पाहिलंस ना, तर ते म्हणजे ते कसं आहे, ती आई तिला सांगत असते म्हणजे की तू गिराईकाला कसं आकर्षित कर, पण तरी तिच्या स्टेप्स म्हणजे आई सांगते तिला, पण ते की आम्ही कुठे दाखवलं नाही तिच्या नाचामध्ये किंवा असं करण्यामध्ये किंवा यु नो, तर त्यामुळे ते सगळ्याकडे माझा अगदी खूप कटाक्ष असतो, कुठेही आपली जी पातळी आपल्याला अभिरुचीची पातळी सोडायची. तर मीनाताई सुंदरा मनामध्ये म्हणजे भरलीच सगळ्यांचा काही प्रश्नच नाही, पण त्यानंतर आलेलं अवघा रंग एकची झाला यांनी जो काही जी काही लोकांवरती भुरळ पाडली ती काही वेगळीच होती, आणि एक एक तो भावनिक आनंद होता लोकांना, त्याच्याविषयी जरा सांगा ना. त्याच्याकडे यायच्या आधी आधी त्याच्या मधली दोन प्रोजेक्ट मी नुसतं मेन्शन करते, त्याच्यानंतर एक वसुंधरा म्हणजे कुसुमाग्रजांचं जे पृथ्वीचं प्रेमगीत आहे त्याच्यावर एक कल्याणच्या नेत्रा साठे म्हणून आहे, त्यांनी मला एक नृत्य नाटिका लिहून दिली होती, ती पण आम्ही केली इकडे बीएम आमच्या बीएमएम ला केली, त्याचे पण भारतात आम्ही प्रयोग केले. आणि मग त्याच्यानंतर काय झालं, परत सुंदराचा आमचा 100वा प्रयोग झाला, तर तेव्हा आमच्या एका मित्राने सांगितलं तू याचा ब्रोशर लिहून काढ, कारण जेव्हा 100 प्रयोग होतात तेव्हा स्मरणिका निघते, तर त्या स्मरणिकेसाठी मी एक लेख लिहिला, आणि तो लेख इतका गाजला म्हणजे 25 पानी लेख लिहिला तोपर्यंत मला लिहिता येतं याची मला सुताराम कल्पना नव्हती. तर तो लेख इतका गाजला माझा की मला लोकप्रभेचे संपादक प्रदीप वर्मा त्यांनी सांगितलं मीनाताई तुम्ही आता आमच्यासाठी लिहायला लागा, तर मग आम्ही लोकप्रभेसाठी लिहायला लागले, आणि ते थोडं लिहिता लिहिता असं मला वाटलं अरे आपल्याला लिहिता येतं, मग मी त्याच्यानंतर स्वतः लिहून प्रोजेक्ट करायला लागले. त्याच्या आधीची हे मी म्हंटलं ते माझे मायर पंढरी किंवा शांतीदूत कोणाकडनं लिहून घेतलं, हे वसुंधरा तर त्या नेत्रा साठेनीच मला लिहून दिलं, पण ह्याच्या नंतरची जी प्रोजेक्ट आहेत सगळी जी केली ती मी माझं संहिता लिहायला लागले. मग त्याच्यानंतर फॅब्युलस 50s म्हणून एक केलं, सह्याद्रीचं स्वगत म्हणून केलं, आणि मग त्याच्यानंतर एक मोठं नाटक केलं म्हणजे साऊंड ऑफ म्युझिकचं भावा नुदा सुर माझे सोबती भावा, म्हणजे ते बॅकग्राऊंड, पण त्याचं सगळं आपण इंडियन आहे इंडियनायझेशन केलं मराठीकरण केलं ऍक्च्युली, की तिकडे जो साऊंड ऑफ म्युझिक मध्ये त्या दोन भूमिका आहेत की ती नन नसते आणि ती ह्या श्रीमंत माणसाकडे येते, तसे इकडे रावसाहेब नावाचं त्यावेळेच एक संस्थानिक घेतला आणि त्याच्याकडे एक शिक्षिका शिकवायला त्या मुलाने ते असं करून ते लिहिलं, आणि त्या ते पहिलं माझं नाटक नाटक म्हणून लिहिलं गेलेलं, आणि मग ते कोणाला तरी आवडलं आणि ते म्हणाले आपण हे भारतात जाऊया, आणि मग भारतात ते त्याचं त्याची संहिता खूप लोकांना वाचण्यासाठी दिली, तेव्हा मग पुरू बेर्डे त्यांच्याकडे ती संहिता गेली आणि ते करणार होते ते मुंबईत, पण तेव्हा ते मला म्हणाले तुम्ही फार संवाद सुंदर लिहिता, त्यामुळे तो एक मी लिहू शकते हे कॉन्फिडन्स मला आला. मग त्याच्यानंतर काय झालं, इकडे 2004 आमच्या मराठी विश्वचं 25वी अनिव्हर्सरी होती, त्याच्यासाठी भारतातनं खूप नाटकं आली, खूप म्हणजे नाट्यसृष्टीतले लोक आले, तसे प्रभाकर पणशीकर आले आणि ते मोहन वाघांचे मित्र म्हणून ते आमच्याकडे राहायला आले, तर आमच्याकडे राहायला आले तर मग त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम ठरला,
मीच त्यांची मुलाखत घेत होते आणि ते मुलाखतीत सांग इतकी रंगली ती मुलाखत तेव्हा सगळे लोक म्हणाले अरे आपण बीएम आणि बीएमएम 2005 ला येणारच होतो तर मग लोक म्हणाले अरे ह्यांना आपण बोलवायलाच पाहिजे यांचं नाटक. तर मग आम्ही प्रपोजल दिलं, तोमी नव्हेचं प्रपोजल दिलं अटलांटाच्या बीएमएम कमिटीला. त्यांनी ते रिजेक्ट केलं प्रपोजल की आम्हाला जुनी नाटकं नकोय. आणि कास्ट मोठी त्यांची ना सोमी नव्हेचं, तरी आम्ही भारत म्हणजे अर्ध अर्ध करणार होतो, इथले काही लोक आणि तिथून पणशीकर आणि अजून लोक, पण अटलांटा कमिटीने ते रिजेक्ट केलं. आणि तेव्हाच एकदा पणशीकरांच्या बोलण्यात असं आलं होतं की मित्र हे नाटक जसं डॉक्टर लागूनवर त्या वेळेला म्हणजे त्यांच्या 70 लिहिलं गेलं तर असं नशीब लागतं की कोणीतरी आपल्याला ह्या वयात पण नाटक आपल्यावर लिहायला हवं. आणि हे मला वाक्य लक्षात राहिलं आणि तोमी नव्हेचं प्रपोजल रिजेक्ट झालं होतं, सगळे आमचे मित्रमंडळी म्हणत होते ह्यांना आपण काहीतरी करून आणायलाच पाहिजे. तर मग मी म्हटलं अरे आपणच एक ट्राय करूया, कारण त्याच्या आधी हे सुंदर सूर माझे सोबती त्याच सगळ्यांनी म्हणजे सांग म्हणजे भारतापासून कौतुक झालं होतं, फार चांगलं लिहिलंय नाटक, संवाद वगैरे असे. आणि पण ते कसं आधारित डायरेक्ट आधारित होतं, तेव्हा मी काय माझं हे वापरलं नाही, तसंच्या तसं प्रसंग पण भारतीयकरण केले तर हे आपण लिहूया म्हणून मग मी त्यावेळेची अटलांटाची थीम होती तयाचा वेलू गेला गगनावरी, तर त्या थीम वर आधारित म्हणजे कीर्तनकार मग त्याची नात वगैरे असं करून वेलू म्हणून वेलणकर नाव असं करून एक नाटक लिहिली म्हंटल आणि ते मी पणशीकरांना वाचायला दिलं. तर त्यांना ते नाटक आवडलं, ते नेहमी म्हणायचे मला तीन पिढ्यांचं नाटक फार आवडलं हे. आणि सध्याच्या आत्ता जी सामाजिक परिस्थिती आहे त्याला त्याच्यावर आधारलेलं हे नाटक आहे, मला आवडलं. पण तेव्हा मी त्या नाटकामध्ये काय लिहिलं होतं की अमेरिकेचा काही प्रसंग अमेरिकेतले काही भारतातले असे होते, तर ते म्हणाले पणशीकर काय म्हणाले की मी स्वतः त्या रंग फिरत्या रंग मंचाचा म्हणजे मी निर्माण केलाय तो मी नव्हेचं, पण खूप कटकटेचं काम असतं, आपण एका सेटवर होणारं नाटक करूया. मग म्हणून ते सगळे अमेरिकेचे प्रसंग वगैरे कापले, मग काही ऍडजस्टमेंट केल्या, असं दोन वर्ष ड्राफ्ट चालले होते. आणि मग ते नाटक 19 ऑक्टोबर 2007 ला ओपन झालं, मला डेट पण अगदी आठवते. आणि पहिल्या पहिल्याने नाटक चाललं नाही, पण पणशीकरांचे उत्कृष्ट म्हणजे पणशीकर जेवढे नट म्हणून उत्कृष्ट होते तेवढे मॅनेजर म्हणून की ते बरोबर त्यांना आडाखे असायचे. त्यांनी कसं नाटक चालवायचं ते नाटक चालवलं आणि त्याचा अवघा रंगाचा एक प्लस पॉइंट काय होता त्याची कास्ट. पणशीकरांना नाटक आवडल्यामुळे त्यांनी अक्षरशः हँडपिक केली होती, मी त्यांच्यावर नाटक लिहिलं होतं. पण बाय दॅट टाइम त्यांचं डायबिटीज त्यांची तब्येत खराब झाली होती, ते म्हणाले मी तोमी नव्हेच करू शकतो कारण ते माझ्या अगदी आत भिनलेलं नाटक आहे, मी नवीन नाटक ह्या स्टेजला मी नाही करू शकणार कारण मला बसणं उठणं नाही मला ते. पण त्यांनी गोव्याला जाऊन प्रसाद सावकारांना आणलं, ठाण्याला जाऊन राम मराठेच्या नातीला आणलं, बाकीची स्वतः हँड पिक केली कास्ट. वा, म्हणजे तेव्हा प्रसाद सावकार जिवंत अजून आहेत हे कोणाला माहीतच नव्हतं. त्यांना वाटलं होतं म्हणजे कुठे आहेत हेच माहित नव्हतं, कारण एकदा कलाकार दृष्टीआड झाला की नाहीच ना. आणि म्हणजे मला प्रसाद सावकारांचं वाक्य आठवतं, ते गायक नट होते पण त्यांच्यातलं गाणं संपलं होतं कारण त्याचा आवाज लागेनासा झाला होता. तर ते म्हणाले गायक नटाचं एकदा गाणं संपलं की लोक त्याच्यातला नट पण नाहीसा करायच्या मागे लागतात. त्यांना गद्य भूमिकाही नाही मिळणार, ते उत्कृष्ट नट होते, विनोदी नट होते, म्हणजे असे मिश्किल नट होते, पण त्यांना गद्य भूमिकाही नाही मिळायच्या झाल्या. पण पणशीकरांना या नाटकासाठी ते एकदम योग्य वाटले म्हणून ते स्वतः गोव्याला जाऊन त्यांना भरीस घालून ते आले. आणि पणशीकर नसते ना तर कोणीही प्रसाद चौकानेंनी ऐकलंच नसतं, कारण पणशीकरांचं नाटक म्हणजे त्यांच्या नाट्य संपदेचं नाटक. पणशीकरांचं किती कौतुक की त्यांनी योग्य माणूस उचलला, म्हणजे जे आपण जे कास्टिंग म्हणतो हा किती महत्वाचा अगदी. आणि प्रसाद सावकार त्यांच्या कट्यार काळजात घुसलेमध्ये काम करत होते म्हणून म्हणजे प्रसाद सावकारांना देखील ते थोडे ऋणी होते पणशीकरांचे, ते त्यांना नाही म्हणू शकले नाही.
त्यांच्याकडे काही लोकल गोव्याचे पण लोक आले होते आमच्या नाटकात काम करत, सगळ्यांना नाही म्हटलं, पण पणशीकर स्वतः गेल्यामुळे ते होम म्हणाले. आणि मग त्यांनी होम आणि कास्टिंग इतकं सुंदर, त्यामुळे पहिले मला वाटतं 50 प्रयोग असे जरा 50 नसतील 25-30 प्रयोग असे थोडेसे कडमडत गेले, पण नंतर त्या उठला तो की अगदी सुंदरासारखंच त्याचं धावायला लागला, अश्वमेधाचा घोडा म्हणतात तसं. हो हो हो, मला तर वाटतं वाघांनी तुम्हाला तेच म्हटलं ना की एकानंतर एक जो काही अश्वमेघाचा घोडा तुमचा दौडायला लागला कुठे थांबला नाही. येस येस, आता त्याचे जवळजवळ मला वाटतं 450 प्रयोग झाले सगळीकडे. वा, अगदी सगळ्या भारतात. त्यामुळे ते खूपच नाटक गाजलं. आणि ह्या काळामध्ये संगीत नाटक आणणं रिस्क होत, पण पणशी आणि रघुनंदन पणशीकर, पणशीकरांचा मुलगा, त्यांनीच संगीतबद्ध केलेली गाणी होती त्याची, त्यामुळे ते अगदी पहिलं त्याचं नाव माझं हेच होतं, त्याचा वेलू गेला गगनावरी, पण मग रघुनंदन पणशीकर आल्यावर तो किशोरीताईंचा तो हे शागिर्द, तर तो म्हणाला आपण काहीतरी अवघा रंग एक असं करूया, कारण ते त्यांचं किशोरीताईंचं अगदी गाजलेलं गाणं. मग मी म्हटलं अगदी तसंच्या तसं नको, आपण अवघा रंग एकच्ची झाला असं करूया, म्हणून आम्ही एकच्ची झाला असं केलं, त्याचं नामकरण केलं. नाही तर पहिल्यांदा तयाचा वेलू असंच नाव होत त्याचं, जी अटलांटा BMM ची थीम होती. तयाचा वेलू गेला गगनावर. आणि आता तर माझं आता मी त्याच्यावर फिल्म पण करणार असं म्हणते की ज्याच्यात मी ओरिजिनल डिलीटेड सीन्स जे आहेत अमेरिकेचे वगैरे काढलेले ते परत आणून त्याचं आता, कारण कट्यारची फिल्म एवढी हिट झाली त्यामुळे संगीत नाटकावरची फिल्म हिट करते. आणि मला आता माझा .com सिनेमा आल्यामुळे आणि तो आता अमेझॉन प्राईम. .com बद्दल फार क्युरियोसिटी वाटते की कशा तऱ्हे ना, म्हणजे ज्याच्यामुळे मी काल ऐकत होती की ते रिमिक्स तुम्ही ते छान आणि शब्द कसे सुंदर भरले आहेत, ते कसं जमलं आणि एकूण तो सगळं कसं जमवून आणलं. .com पण म्हणजे सगळ्याच माहितीये ना, प्रत्येक कलाकृतीच्या जन्माची कथा अगदी सुरस आणि चमत्कारिक असतेच. तसं आता मी ते म्हटलं ना, सूर माझे सोबती भारतात जेव्हा म्हणजे मुंबईत जेव्हा ठरलं की नाट्य करायचंय, तेव्हा ते अरुण नलावड्यांच्याकडे गेलो होतो वाचायला. त्याच्यात एक मुनिमजीची रोल होता तो त्यांनी करावा असं म्हणून. तर त्याच्यानंतर जेव्हा श्वास, त्यांची श्वास हा सिनेमा अमेरिकेत आला तेव्हा अरुण नलावडे त्यांची भूमिका, त्यांची प्रमुख भूमिका होती. तर त्यांचे जे निर्माते होते त्यांच्याबरोबर अरुण नलावडे पण तो सिनेमा इकडे प्रमोट करायला आले होते आमच्याकडे. मी म्हंटल मग असे सगळं आमच्याकडे प्रत्येक कोणी गायक नट वगैरे आला तर आमच्याकडे नॉर्मली आम्ही बोलवतो, तसं ते पण आले होते. आणि आमच्या घरी त्या श्वासचं एक स्क्रीनिंग पण झालं होतं. तर तेव्हा नलावडे म्हणाले की आमचं, म्हणजे ते नलावडे आणि निर्माते सगळे, की आम्हाला आता आमचं नेक्स्ट प्रोजेक्ट इंडो अमेरिकन करायचंय, कारण आम्हाला अमेरिकेत इतकी मजा आली, तुमची राहणी वगैरे सगळं वेगळंच आहे, तर आम्हाला इंडो अमेरिकन प्रोजेक्ट करायचंय. मग तुम्हीच का नाही लिहित एखादं आमच्यासाठी स्क्रिप्ट सिनेमाचं, कारण त्यांनी ते सूर माझे सोबतीचं वाचलं होतं स्क्रिप्ट. तर म्हटलं चालेल, म्हणून मी एक लिहून दिलं त्यांचं. आणि म्हणजे ह्या आईची कथा. आणि माझं काय ना, गायनेकॉलॉजिस्ट होते तर तेव्हा मी अशा आया बघितल्या होत्या की ज्या म्हणजे प्रेग्नंट सुनांच्या मदतीसाठी आई यायची भारतात आणि त्यांना हिडीस फिडीस करायच्या वगैरे, अशा कशा सासवांना हिडीस फिडीस करायच्या असं माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी बघितल्या होत्या अनेक उदाहरणही. तर त्यावर असं आधारित स्वानुभवावर हे स्क्रिप्ट लिहिलं आणि त्या लोकांना आवडलं, त्या श्वासच्या टीमला. पण त्यावेळेला काय झालं, ते परत जाईस तोपर्यंत मी त्यांना वाचून दाखवलं, त्यांना पसंत पडलं, पण तोपर्यंत ती टीमच सगळी डिझॉल्व्ह झाली. ते श्वास नंतर त्यांचा कुठचाच नंतर सिनेमा आला नाही, कारण ती टीमच राहिली नाही. त्यामुळे ते प्रोजेक्ट माझ्याकडे पडून होतं, ते स्क्रिप्ट माझ्याकडे पडून होतं. मग माझं हे लेखनाचं इतकं सुरू झालं की मी लोकप्रभामध्ये लिहायला लागले, मग सामनामध्ये लिहिलं मी सुरुवात केलं. तर एक पालघरचा बिल्डर्सचा ग्रुप होता ज्यांना हे माझे सामनातले लेख आवडायचे, तर ते एक मुंबईला आमचे परिचित होते, त्यांच्याकडे गेले आणि ते म्हणाले मॅडमना सांगा आमच्यासाठी एक सिनेमा लिहून द्याल का.
आणि मी मुंबईतच होते त्यामुळे ते म्हणजे हे सगळं योगायोगाने जुळून आलेल्या गोष्टी. तर मी त्यांना सांगितलं हो मी लिहीन काय कसला पाहिजे सिनेमा, नाही कसला येत पण तुम्ही करावा अशी इच्छा आहे. आणि मला एकदम लक्षात आलंय माझ्याकडे .com स्क्रिप्ट आहे, तर मग मी त्यांना वाचून दाखवलं. सुरू झालं पण मग काहीतरी ते कारणास्तव ते बाहेर पडले लोक, त्यांच्यात काय 10 लोकांच्या टीम मध्ये काय भांडणं झाली. मग ते प्रोजेक्ट सगळं मीच घेतलं, प्रोड्यूस पण मी केलं, डिरेक्ट पण मी केलं, प्रमुख भूमिका पण, म्हणजे ते मी माझा चॉईस नव्हता, मी जो आधी दिग्दर्शक घेतला होता त्यांनी सुचवलं होतं की तू भूमिका कर. कारण त्याच्या आधी मी इथे अमेरिकन सोप ऑपरा ए वन लाईफ टू लिव्ह वगैरे किंवा अशा 2-4 हॉलिवूड सिनेमात काम केलं होतं. खूप सुंदर. हे आहे तिला जेव्हा कळतं की ती प्रेग्नंट आहे तेव्हाच हे आहे की वी बीन वेटिंग सो लॉंग टू अचीव दिस ऑल. तर ड्रीम्स बिकेम रियालिटी हे तेव्हाचं गाणं आहे. धुंद एकांतच जे शब्द आहेत ते त्या प्रसंगाचं हे गाणं आहे. व्हेन आणि तो प्रसंग डोळ्यासमोर येऊ शकतो, तो सुखद क्षण आणि आनंद, सुखद क्षण आणि ते आनंद. आणि तिसरं हे ह्याच जे स्वरगंगेच्या काठावरती की लिरिकल बेसिकली संवाद. आणि ते मला कसे सुचले, मी ह्याचं एक वेगळं स्क्रिप्ट लिहिलं होतं, सरळ स्क्रिप्ट आणि मध्ये मध्ये गाणी पेरलेली. पण मग त्या दिवशी ना रात्री मी ले मिझराबल हा सिनेमा बघायला गेले. ऑस्करला नॉमिनेट होता तो आणि मी सगळे ऑस्कर नॉमिनेटेड सिनेमे बघते. आणि तिकडे गेल्यावर मला त्या ले मिझराबलला सगळे लोक गातात त्या सिनेमात. आय डोंट नो इफ यू वॉच द फिल्म. एव्हरीबडी सिंग्स, देर इज नो स्पोकन डायलॉग, एव्हरीबडी सिंग्स. ह्यू जॅकमन, सगळे लोक, म्हणजे सगळे लोक गायलेले आहेत त्याच्यामध्ये. इतकं ते फॅन्टॅस्टिक सिनेमा आहे. आणि तिकडे मी असे भारावून आले माहितीये ना, मी म्हटलं ओ माय गॉड काय हा सिनेमा आणि सगळे गातात. म्हणजे आपण जे लोक प्रोज आहेत असं वाटतं, म्हणजे कारण त्यांचे आपण प्रोजच अभिनय बघितलेले असतात, सगळे गातात. तर मी म्हटलं आपल्याला काहीतरी करायलाच पाहिजे, सगळं लिरिकल बनवायला पाहिजे. तर त्याच्यात मी त्याची थीम अशी होती की कोळी फॅमिली कुटुंब आणि ठाकर कुटुंब, आणि कोळी कुटुंबातल्या मुलाचं ठाकर मुलीशी प्रेम जमतं. त्यामुळे मी सगळी हृदयनाथांची कोळी गीतं आणि ठाकर गीतांचा मनसोक्त उपयोग करून घेतला त्याच्यात. आणि अजून पण बाकीची सगळी मग त्यांचे वैर आणि मग सगळं त्यांचं हे करणं वगैरे वगैरे सगळं हे. तर त्याच्यामध्ये मी आई असते त्या मुलाची, शिवा तो माझा मुलगा, त्याची आई असते. आणि तो वादळात बोट घेऊन गेलेला असतो, तर शिवा आईला काळजी वाटते म्हणून मग मी माझ्या मैत्रीण असते शिवाला म्हणलं वादळ वाढताय र. तो म्हण मला काय हो नाय होणार ग आई, कि रे सांभाळ ग पोराला, औंदा साडी जोळी देईन तुला. शिवाची नाव दिसत नाही कुठं, मला तर बाया लई काळजी वाट. आई एक विरे सांभाळ ग पोराला, औंदा साडी जोळी देईन ग तुला. तर असे सगळे ना छोटे छोटे लिरिकल लिहिलं होतं पूर्ण नाटक मध्ये, आणि ते खूपच हृदयनाथांनी अप्रिशिएट केलं. वा, कारण त्यांनीच मला प्रोत्साहन दिलं होतं सगळं जास्ती लिहिण्यासाठी. त्यामुळे त्यांनी हे पण त्यांच्या जसं पहिलं पुस्तक त्यांना अर्पण केलं, कारण म्हणजे त्यांच्या प्रोत्साहनामुळे मी लिहू शकले काहीतरी,
तसंच हे फुल नाटक मी त्यांच्या कलाकृती म्हणजे त्यांच्या गाण्यावरच आधारित असल्यामुळे मला असं वाटलं की हे अप्रोप्रिएट आहे त्यांच्यावर लिहिणं. वा खरंय. आणि त्याच्या आधी तू म्हणशील सारखं हिचं म्हणजे हळूहळू बाहेर त्या पोतडीत काय काय निघतच हो आहेच मुळी पोतडी म्हणून मी तुमच्यावर सोपवली की तुम्हाला तुमचे मर्मबंधातले जे क्षण आठवत ते तुम्ही सांगा. त्याने एक वर्क वॉशिंग्टनचा म्हणून नाटक केलं होतं आणि त्या नाटकामध्ये म्हणजे असं होतं की थीम की तेव्हा क्लिंटन आणि मोनिका लुविन्स्की प्रकरण गाजत होतं. तर विश्वामित्र जशा मेनकाच्या प्रेमात पडून त्याच सगळी वाट लागली तसं हा विश्वामित्र म्हणजे जगाचा मित्र बिल क्लिंटन मॉनिकाच्या प्रेमात पडून त्याच राज्य डळमळीत व्हायला लागलं वगैरे अशी साधारण थीम होती. मीनाताई वर्क वॉशिंग्टन मध्ये मला खूप इंग्लिश लिरिक्स दिसतात त्या कशा तुम्हाला सुचल्या? ते काय माहितीये ना मी ज्या लावण्या करायचे सुंदरामध्ये म्हणजे तुम्हावर केली मी मर्जी महाल हातामध्ये मोगऱ्याचा गजरा बांधते किंवा कसं काय पाटील तर ह्या तिन्ही लावण्या मी वर्क वॉशिंग्टन मध्ये घेतल्या की म्हणजे आता जेव्हा बिल क्लिंटनचं आणि मॉनिकाचं प्रकरण सुरू झालं तेव्हा पहिली दोन गाणी मॉनिका म्हणते त्याला पण तिसरं कसं काय पाटील आहे ते हे प्रेस रिपोर्टर्स विचारतात बिल क्लिंटन ते मी कसं काय पाटीलवर हे केलं होतं. तर मी म्हणजे आता हे करते हे हे बिली आर यू ऑल राईट आर यू ऑल राईट वी हर्ड व्हॉट हॅपन्ड इन द नाईट कसं काय पाटील आहे ना त्याच्यावर. वाव. सो हे हे बिली आर यू ऑल राईट आर यू ऑल राईट वी हर्ड व्हॉट हॅपन्ड इन द नाईट वी हर्ड यू वेंट टू द फेअर कसं काय पाटील पर हाय काय ना We heard you went to the fair. Someone special was waiting there. Did you enjoy the horseback ride? The horseback ride. We heard what happened in the night. Hey, hey, Billy, are you all right? Are you all right? We heard what happened in the night. So, hey, kasa patil var adharit gaano English mhanje tya meter madhe kayla mala English pan ma te Bill Clinton paryant nahi na pochla ajun. नाही बिल क्लिंटन पर्यंत नाही पोहोचलं. मीना ते तुमचा दिवस 48 तासाचा होता का? किती हे पण कर ते पण कर म्हणजे आय जस्ट कांट इमॅजिन कसं काय मॅनेज केला तुम्ही. आपल्याला जेव्हा आवडीच्या गोष्टी असतात ना आपण वेळ काढतो आणि आपआप होऊन जातात गोष्टी सगळ्या. तरी आपल्याला मनापासून आवडायला पाहिजे गोष्ट मग आपण काही करून करतो. पण ते युट्यूबवर आहे दोन्ही. अच्छा अच्छा मला तुम्ही सांगा आता हे बिल क्लिंटनचं तुम्ही सांगत होता मला असं वाटतं की तुम्ही त्यांच्या इथे हेल्थ याच्यासाठी पण गेला होता ना तेव्हा हा हे माहिती होतं तुमचं पण तो काही वेगळा अनुभव होता ना ते आधीची गोष्ट आहे की नंतरची गोष्ट. तेव्हा हिलरी क्लिंटन होती ना तिला हेल्थ केअर रिफॉर्म करायचा होता तर तिने पॉलिटिशियनच्या डोक्यात असतं आणि ते त्यांच्या मनाप्रमाणेच वागतात पण ते जरा थोडा शो करायला लागतो ना ते त्याच्याप्रमाणे त्यांनी अमेरिकेतल्या फेमस डॉक्टर्सना बोलवलं म्हणजे सगळ्या प्रकारचे नॉट इंडियन सगळ्या प्रकारचे डॉक्टर्स बोलवले प्रत्येक भागातले तर त्याच्यात आम्ही पण बोलावलं गेलो कारण आमची पण छान प्रॅक्टिस होती उत्तम प्रॅक्टिस होती त्यामुळे आम्ही पण बोलावलो तिकडे आणि आम्ही वॉशिंग्टनला ऍक्च्युली भेट दिली व्हाईट हाऊसमध्ये हेल्थ केअर रिफॉर्म साठी म्हणजे आमचं मत काय आहे हे विचारून घेण्यासाठी आम्हाला बोलवलं. मला वाटत नाही आमचं काही मत विचारात घेतलं पण तो एक चांगला अनुभव होता ना. पण आम्हाला व्हाईट हाऊस मध्ये जायला मिळालं. अनफॉर्च्युनेटली काय झालं नेमके त्याच दिवशी 1994 एप्रिल 94 मध्ये आम्ही व्हाईट हाऊस मध्ये गेलो होतो नेमके त्याच दिवशी रिचर्ड निक्सन त्यांचा देहांत झाला होता आणि त्याच्यासाठी बिल क्लिंटनला कॅलिफोर्नियाला जायला लागलं त्यामुळे आमची मीटिंग अल गोरने कंडक्ट केली त्यामुळे मिस केलं तुम्ही बिल क्लिंटनला. बिल क्लिंटन भेटू शकला नाही त्यामुळे मग मी नाटकात भेटवलं. मोनिका दिसली का पण नाही त्यामुळे मी मग नाटकात हे केला पण व्हाईट हाऊस मध्ये जाऊन आलो होतो त्यामुळे सुधीर गाडगे वगैरे जेव्हा माझे इंटरव्ह्यू घेतात ना तेव्हा ते बिल क्लिंटनची पाहुणी वगैरे म्हणतात क्लिंटनची पावडी पण व्हाईट हाऊस मध्ये नक्की जाऊन आले. आणि काय झालं ते त्याच्यानंतर मग बिल क्लिंटन सेकंड टर्म पण जिंकून आले ना प्रेसिडेंट म्हणून
तर तेव्हा आम्हाला इनॉग्रेशनचं आमंत्रण होतं आणि त्याच्यानंतर 6 वर्ष म्हणजे 90 आय थिंक फर्स्ट टाइम ही वॉज गॉट इलेक्टेड इन 1992 आणि आम्ही 94 जाऊन आलो तिकडे व्हाईट हाऊसला. त्यामुळे नंतरची 6 वर्ष आम्हाला ख्रिसमस कार्ड बिल क्लिंटन आणि हिलरी क्लिंटनचं साईन केलेलं यायचं आणि तेव्हा 96 जेव्हा इनॉग्रेशन होतं त्याचं पण आम्हाला आमंत्रण होतं. नंतर एक प्रेसिडेन्शियल फोटो फ्रेम असं आम्हाला प्रेझेंट दिली होती तेव्हा. त्यामुळे म्हणजे अगदी छान अनुभव आहे. ते सगळे साही आम्ही लॅमिनेट करून घेतले आणि आता घरभरात आहे की व्हाईट हाऊस मधला ख्रिसमसचा आम्हाला आलेलं कार्ड. वा अच्छा. आता म्हणजे तुमच्याकडून तर तुमच्या कलाकृतींबद्दल बोलण्यासारखं प्रचंड आहे पण मला तुमचे एक तुमचं एक सामाजिक भान पण आहे म्हणजे समाजासाठी मदत करण्यासाठी तुम्ही सतत तत्पर असता तो तुमचा भाग मला जाणून घ्यायला हवा. तो म्हणजे काय इकडे आपण हौसेसाठीच सगळं करतो म्हणजे ह्याच्यातनं पैसे मिळवणं हा कधीच हेतू नसतो. आपल्याच खिशातनं काढायचे घालायचे त्यामुळे कुठच्या तरी चॅरिटी संस्थांसाठी करायचं. आता म्हटलं ते पहिलं माझं मी ह्याच्यासाठी केलं महाराष्ट्र फाउंडेशन साठी नंतर शेअर अँड केअर फाउंडेशन साठी नंतर आमच्या फिलेडेल्फियामध्ये मंदिर बांधत होतं त्याच्यासाठी मी कार्यक्रम केले. किंवा भारतात आम्ही गेलो तेव्हा आम्ही देखील फक्त जाण्यायेण्याचे पैसे घेतले. नंतर आमच्या सुंदराचा 101 प्रयोग वसुंधरा नावाची संस्था होती तेव्हा त्याच्यासाठी आम्ही केला. आता त्या वसुंधराचा मुद्दा उल्लेख करते कारण आम्ही त्या संस्थेला खूप मदत केलेली आहे पण माझ्या आईचं नाव वसुंधरा त्यामुळे मला त्या नावाचं जास्ती महत्व होतं. आणि आता त्या वसुंधरा संस्थेच्या तर्फेच मग पुढे जाऊन माझा नवरा कोकणामध्ये खूप चॅरिटी वर्क करतो तर ते सगळं ते वसुंधरेपासून सुरू झालं. नंतर मध्ये माहितीये का 96 मध्ये मी अमरीश पुरीजींच्या बरोबर 12 प्रयोग आधे अधुरेचे केले अमेरिकेत. अच्छा ओके. मी त्यांची मोठी मुलगी बिन्नी आणि ते तू आधे अधुरे बघितलेस का माहित नाही ना. हो हो त्याच्यामध्ये त्यांचं ते पण आम्हीच 12 प्रयोग बसवले वगैरे. तर ते पण वेगवेगळ्या त्या त्या भागातल्या ज्या चॅरिटी संस्था होत्या त्याच्यासाठी बसवले. म्हणजे कुठच्याही ह्याच्यातनं पैसे मिळवणं आपल्याला हेतूच नसतो. आपण कुठच्या तरी चांगल्या संस्थेसाठी करायचं पण मन लावून करायचं ज्या योग्य त्या संस्थेला फायदा होईल म्हणजे हीच कायम इच्छा असते. इनफॅक्ट आज सकाळीच मला एक फोन आलाय दुसरं मंदिर बनतंय फिलाडेल्फियामध्ये तर त्याच्यासाठी एक कार्यक्रम करा तो लिहून द्या वगैरे असं. म्हणजे हे आणि आपल्याला मला वाटतं इकडे अमेरिकेत असल्यामुळे ना आपल्याला हे जो सेवाभावी पार्ट असतो ना आपण वेगवेगळ्या ह्यांना म्हणजे करतच असतो हे सतत. आणि नशिबानी काय आपल्याला इतके बाकीच्या ह्याच्यातनं आपल्याला पैसे मिळत असतात त्यामुळे इथे ते हाऊस जी असते ती आपण त्याच्यासाठी पैशासाठी आपण काही असं हे करत नाही खरं. आणि मला लता दीदींबरोबरचा तुमचा अनुभव आणि तुम्हाला आदिशक्ती पुरस्कार मिळाला जेरुसलेमला देखील तुम्हाला पुरस्कार मिळाला तर तो तो एक हृदयनाथ मंगेशकरांबरोबरचा जो तुमचा कार्यक्रम त्याची सुरुवात हे एक थोडक्यात सांगा कारण की तुमच्याकडून ऐकण्यासारखं इतकं आहे ना प्रचंड. हे ना जेव्हा मी म्हटलं ना तर शिकागोला आमचा प्रयोग हे झाला कार्यक्रम शिकागोच्या 25व्या वर्धापन दिनानिमित्त तेव्हा माधव गडकरी आले होते आणि त्यांच्याबरोबर हृदयनाथ पण आले होते. त्यांनी पण तिकडे तो कार्यक्रम बघितला. खरं त्या दिवशी ते नुकते आले होते त्यांचा दुपारी भावसरगम कार्यक्रम झाला होता आणि ते खूप दमले होते पण आम्ही त्यांना इतकी गळ घातली आणि ते म्हणाले कलाकाराची मी एवढी विनंती अमान्य करू शकत नाही. म्हणजे त्यामुळे आणि आम्ही कसले नगण्य कलाकार त्यांच्या समोर पण तरी ते बसले आमच्या कार्यक्रमाला आणि अगदी म्हणजे इम्प्रेस झालेच ते. आणि मग तेव्हापासनं आमची म्हणजे चांगली ओळख झाली आणि आमचे सुंदर कार्यक्रम नंतर भारतात आले तेव्हा भारतात आले आणि मोहन वाघांचे आणि लता दिदींचे अगदी घनिष्ठ संबंध. तर त्यामुळे मग हृदयनाथ म्हणाले की हो मी हा बघितलेला आहे कार्यक्रम त्यामुळे ते आमच्या कार्यक्रमांना आले. नंतर त्यांचे भावसरगमचे कार्यक्रम असायचे आणि ते घरी जाताना मध्ये जो आमचा कार्यक्रम कुठे असेल रवींद्रला नाही पण शिवाजी मंदिरलाच बेसिकली ते थांबायचे जे काय आहे बघायचे त्यामुळे आणि त्यांना तो खूपच सगळा कार्यक्रम आवडला होता त्यामुळे अनेक वेळाला भेटीगाठी झाल्या होत्या आमच्या.
नंतर जेरुसलेमला मला जागतिक मराठी परिषदेतर्फे हे अवॉर्ड मिळालं की एक भारताबाहेरचा ग्रुप येऊन भारतात 100 कार्यक्रम करतो आणि हे सगळे प्रोफेशनल लोक ज्यांचा कलेशी काही संबंध नाही, अमेच्युअर आर्टिस्ट, पण भारतामध्ये राहून ते इतकी जपणूक करतात, मराठी संस्कृतीची जपणूक करतात. आणि दुसरं एक कारण काय होतं माहितीये ना, जेव्हा हे प्रयोग झाले ना तेव्हा खूप मोठे मोठे लोक आमच्या प्रयोगांना आले. विद्याधर गोखले, शाहीर साबळे, श्रीकांत मोघे, आणि त्यांनी अशीच भाषणं केली की ह्या लोकांनी आम्हाला परदेशातून येऊन, म्हणजे विद्याधर गोखले म्हणाले आमच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलंय, श्रीकांत मोघे म्हणाले आम्हाला सणसणीत चपराक दिली की अरे तुमच्याकडचंच आम्ही घेऊन आलेतो आणि अशा उत्कृष्ट पद्धतीत सादरीकरण करतो. त्यामुळे ह्याचं खूप लोकांना अप्रूप वाटत होत की आपलीच लावणी, आणि म्हणजे त्या घरातल्या अशा म्हाताऱ्या अशा बायका होत्या ना व्हीलचेअर वरच्या किंवा 80, त्या तर आवर्जून यायच्या, कारण त्यांच्या लहानपणी घरातली पुरुष मंडळी तमाशाला गेली होती आणि त्यांना कधी बघायचा चान्स आला नव्हता. आणि ही डॉक्टर विक्टर मंडळी अमेरिकेतली येऊन तमाशा करतात, त्यामुळे असा आम्हाला उदंड प्रतिसाद मिळाला होता समाजातल्या प्रत्येक थराकडनं. त्यामुळे मला जागतिक मराठी परिषदेचा पुरस्कार मिळाला की भारताबाहेर राहूनही मराठी संस्कृतीची जपणूक केल्या. आणि मग ते जसं ते कुठेतरी ऐकण्यात आलं म्हणून मग आदिशक्ती पुरस्कार पण मला तसाच मिळाला. सेम कारण, भारताबाहेर राहून भारतीय मराठी संस्कृतीचं एवढं उत्तम सादरीकरण आमच्या महाराष्ट्रात केल्याबद्दल. आणि मग हृदयनाथांचे अगदी चांगले संबंध झाले. आणि खरं सांगू, माझ्या लेखनाला प्रोत्साहन देण्यामध्ये हृदयनाथ होते. तेव्हा मी लोकप्रभेत राहायला लागले होते, मी म्हंटल तसं प्रदीप वर्माने सांगितलं. आणि तेव्हा लेखन ते वाचायचे आणि मग ते म्हणायचे असं फुटकळ घेण्या इतकी तुमची, तुमच्या नृत्यात जशी लय आहे तशी तुमच्या लेखनात पण लय आहे, बरोबर चपखल शब्द वापरतात. आणि हृदयनाथ म्हणजे भाषा प्रभू, त्यांना इतकं भाषेचं एवढं सगळ्या भाषांमध्ये त्यांची एवढी नॉलेज आहे आणि माहीर आहे त्यांच्या भाषेत, तर ते म्हणायचे. मग त्यांच्यामुळे मी म्हटलं ओके, मग म्हणून खरोखर मी नाटकाच्या संहिता लिहायला जो धीर केला तो केवळ हृदयनाथांमुळे. तुमच्यात एक प्रकारची चिकाटी आहे, जिद्द आहे, मेहनत करण्याची वृत्ती आहे आणि त्यातून तुम्ही हे साकारलंय. आणि अर्थात कलाकार तर तुम्ही आहातच, पण हे सगळ्या करता करता तुम्हाला अनेक मर्यादा सुद्धा आल्या असतील अमेरिकेमध्ये. तर आता ही जी पुढची जनरेशन आहे त्यांच्यासमोर तुम्ही त्यांच्याकडून काय अपेक्षा करता की त्यांनी आपल्या ही संस्कृतीचं जतन करण्यासाठी कुठल्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे, कारण ही दुसरी पिढी आता तुमच्या समोर वाढते. हो, पण त्या पिढीला आपल्याला कसं माहितीये ना, आपला एक पाय भारतात होता, एक पाय अमेरिकेत होता, त्यामुळे ते भारताशी आणि आपल्या जडणघडणीचा मोठा भाग भारतात झाला होता. त्यामुळे इथे आल्यावर आपण त्या नॉस्टाल्जियामध्ये रमायचो. आताची जी पिढी आहे इथे वाढलेली, त्यांचा जन्म इथेच झालेला आहे, त्यामुळे त्यांना आपल्याला जशी ती अशी ओढ असायची तशी त्यांना ती आपल्या कलाकृतीची वगैरे अशी ओढ वाटणं शक्य नाहीये. किंवा गाण्यांची ओढ आपल्याला, किंवा जुनं गाणं, पण हे तुम्ही तरुण पिढीबद्दल बोलताय, आता इथे जन्मलेली. त्यानंतरही अशी आताही अशी काही पिढी आहे जी दुसरी एक मधली पिढी आपण म्हणू शकतो की ज्यांनी आपली ही मराठी संस्कृती जतन करण्यासाठी तुमच्याकडून तुमच्या काही तर अपेक्षा असतील की हे मी तर खूप केलं माझ्या ह्याच्यात आणि मला अजून करायचं पण आहे, पण तुमच्या पण काही अपेक्षा असतील की इतरांनी पण करा. इतरांनी करावं म्हणजे ना, मी तर असं म्हणेन की तुम्ही ओरिजिनल वर्क करा. भारतातली नाटकं आणून त्या नाटकांचे इथे प्रयोग करण्यात काहीही अर्थ नाहीये, कारण तिथे जे घडलेलं असतं ते तिथल्या सामाजिक परिस्थितीवर असतं. आणि मी तर म्हणेन भारतातली 85% नाटकं परदेशी कलाकृतींवर आधारित असतात, त्यांचं मराठीकरण झालेलं तुम्ही परत इकडे का आणता, तुम्ही किती ओरिजिनल करायला लागा. मी माझी सगळी नाटकं ओरिजिनल आहे आणि ती ओरिजिनल असल्यामुळे ना मला माझ्या गत आयुष्यात, भारतातल्या आयुष्यात जे काय माझ्या आठवणी आहेत आणि आत्ताच्या आयुष्यातल्या त्या अनुभव आहेत त्या दोघांची सांगड मी घालू शकले. सुंदराच्या वेळेला जेव्हा वसंत बापटांनी स्क्रिप्ट लिहून दिलं
ते तसेच्या तसं का मी नाही स्क्रिप्ट वापर त्याच्यामधचं अमेरिकनायझेशन केलं, कारण आपण अमेरिकेत राहत होतो, अमेरिकेत प्रयोग केले तर त्या लोकांना त्याच्यातल्या अरे खरंच आहे असं वाटावं असं हे होतोय. म्हणजे मी एक गणपतीवर लहान मुलांसाठी नाटक केलं होतं, त्याच्यात देखील टॉप 10 रिझन्स, कारण त्यावेळेला डेव्हिड लेटरमन टॉप 10 रिझन्स करायचा, तर व्हाय गणपती इज द मोस्ट पॉप्युलर गॉड याचे टॉप 10 रिझन्स मी केले होते. कारण इथल्या राहण्याचे जे माझे हे होते ते तिकडे मी केले. तसं ओरिजिनल करायचा प्रयत्न करा. भारतातल्या संहिता इकडे करणं आणि आम्ही किती चांगलं केलं ह्याच्यात क्रिएटिव्हिटी काहीच नाही. म्हणजे कारण आपल्याकडनं जे झालेलं आहे ते भारतात जाणं पण महत्वाचं आहे. त्या लोकांना आपले बॅकग्राऊंड काय आहे, आपल्या काय विचार, आपली विचारधारा काय आहे. आपण आता .com माम सिनेमा गोव्यामध्ये देखील आमचा जेव्हा गोवा मराठी फिल्म फेस्टिवलला खूप आवडला तिकडे, नंतर जेव्हा कमर्शियली रिलीज केला तेव्हा कोणाला कळलाच नाही आला कधी गेला कधी तो एकदा तो म्हणजे काय आम्हाला बरोबर ऍडवाइस मिळाला नाही किंवा काय. पण गोवा मराठी फिल्म फेस्टिवलला जेव्हा केला किंवा इथे जेव्हा दाखवला आणि भारतातल्या आई वडिलांनी बघितला तेव्हा अत्यंत आवडला, कारण ते सगळे माझे अनुभव होते. तर असे आपले ते नाटक करायचे किंवा सिनेमा करायचे किंवा जे अनुभव इतर लोकांना बघणं देखील महत्वाचं आहे. आपण भारतातल्या संहिता इकडे आणून त्यांचेच अनुभव आपण परत दाखवण्यात काय आहे. तर ओरिजिनल वर्क करा हे मी अगदी खूप मनापासून आवर्जून सांगेन सगळ्या नवीन लोकांना. कारण तुम्ही काम करताना अनेक आव्हानं आलेच असतील किंवा अनेकदा निराशेचे प्रसंग आले पण असतील नाही का? बरे निराशा पण ती जिद्द अंगातच असायला लागते. म्हणजे ती जिद्द आणि माझ्या आईकडनं ती माझ्या जिद्द आलेली आहे, त्यामुळे प्रत्येक वेळेला असं आव्हान आलं की ते करून जायला काय वेग दुसरं करायचं ही जिद्द मला आईच आई ते मी करतेच. पण बाकीच्या लोकांच्या मध्ये पण जिद्द असते. पण ओरिजिनल वर्क करायला लागा आणि मग ओरिजिनल करताना ते कसं सगळ्यात बेस्ट होईल ह्याच्याकडे हे करा. कुठेही कट कॉर्नर्स करू नका. क्वालिटी मघापासून मी तुमच्याशी बोलते आहे आणि तुमचं आयुष्य म्हणजे एक विद्यापीठ आहे. म्हणजे मी आता समजते की कदाचित मी थोडंफार का होईना तुमच्या त्या विद्यापीठातला अभ्यास कर थोडस शिकले म्हणजे, पण आपल्याला तुमच्याकडून खूप काही जाणून घ्यायचं आणि अशा सुंदर सुंदर कलाकृतीने तुमचं आयुष्य बहरून जावं. तुम्ही कधीच रिटायर्ड होऊ नये अशी अगदी मी मनापासून इच्छा. मला ह्या ओबीजीवायनमधनं मी रिटायर झाली आहे पण ह्या क्षेत्रातनं लेखनातनं आणि ह्या ह्याच्यातनं म्हणजे कारण तो मी म्हंटल तसं ते माझ्या जगण्याचं एक माध्यम आहे. ते नसेल तर मी नॉर्मल जगू शकणार आणि त्याच्यामुळे मला अजून आत्ता नॉक ऑन वुड पण काही रोग राई काय काय नाही आहे. कारण म्हणजे इतकी मी त्याच्यात वाहून जाते आनंद आनंद मिळतो त्याच्यामुळे, त्यामुळे ते त्याच्यातनं रिटायर मी होणं शक्य नाही. आणि खूप सुंदर सुंदर कलाकृती मिळत राहो, आयुष्य भरून जावं तुमचं. तुम्ही हा वेळ दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद आणि तुला पण शुभेच्छा. हो तुम्हाला देखील.